नाशिक दिंडोरी रस्त्यावर गुरुवारी एकच तासात 9 अपघात झाल्यानंतर आज पुन्हा रणतळे याच ठिकाणी या वाहनांचा तिहेरी अपघात झाला असून त्यात 2 कंटेनर व 1 मारुती व्हॅन यांचा समावेश आहे. आज याच ठिकाणाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता भेट देणार होते, मात्र ते येणे अगोदरच याच ठिकाणी विचित्र पद्धतीचे अपघात झाले आहेत. अजून किती अपघात झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रवण क्षेत्राला सुधारणा करणार आहे अशी चर्चा सर्व तालुकाभर होत आहे. सध्या दिंडोरी तालुक्यात रिमझिम पाऊस पडत आहे. पुढे चांगल्या पावसाला सुरुवात झाल्यास या रस्त्याचे काम होणार अशी चर्चा सर्वत्र होताना दिसते. आणि आम्ही इथं दरवेळेस गोळ्या औषध आणायला जात असतो नाशिक, आणि इथला आता टन इतका घातक आहे. पुढचे जे कंटेनर हे जे मोठं येत असत्या यांना बंद केलं पाहिजे, नाही तर मग ह्या टनचं व्यवस्थित बंदोबस्त केला पाहिजे. 2 कंटेनर आमच्या अंगावर आले, आम्ही दोघांतून वाचलो, म्हणजे आम्ही काहीतरी पुण्याही केली म्हणून वाचलो आहे आम्ही. तर ह्या पाहिजे एवढं सगळं साहेब लोकांना माझी विनंती, बांधकाम विभाग आणि लोकांचे जीव वाट जायची वाट बघताय का तुम्ही? सगळं थोडं असं व्यवस्थित केलं पाहिजे ते प्रशासनानं.